सांगू कान्हा ठाकुर, आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स कॉलेज न्यू पनवेल। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची पायाभरणी 30 मार्च 1992 रोजी झाली। माननीय श्रीयुत रामशेठ ठाकूर साहेबांनी पनवेल तालुक्यात शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचा संकल्प केला, तो विद्या विनयेन शोभते या ब्रीद वाक्यानं। म्हणूनच गव्हाण सारख्या गाव खेड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल गव्हाण या नावानं त्यांनी पहिली इंग्रजी शाळा सुरू केली आणि आपल्या शिक्षण क्षेत्राचा श्री गणेशा केला। त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरू आहे। शिक्षणाची गंगोत्री खऱ्या अर्थानं खेड्याकडून शहराकडे आणण्याचा मान हा रामशेठ ठाकूर यांना जातोच, कारण त्या काळात पनवेल सारख्या गाव वजा शहर असलेल्या ठिकाणी त्यांनी अद्ययावत महाविद्यालय उभं करण्याचं स्वप्न बघितलं। पूर्णही केलं ते आपल्या संस्थेच्या CKT म्हणजे सांगू कान्हा ठाकूर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज न्यू पनवेल महाविद्यालयाच्या नावानं। 22 सप्टेंबर 1997 रोजी या महाविद्यालयाची मुहूर्त मेढ रोवली गेली। तर ज्या वेळेला कॉलेज सुरू केलं त्यावेळेला ही बिल्डिंग नव्हती, काही परिसर नव्हता, आमच्या हातात काही जागा नव्हती। पण जसे 11वी आणि 12वी नवीन पनवेलच्या स्कूलमध्ये आम्ही सुरू केलं, त्याच वेळा आमच्या डोक्यामध्ये यायला लागलं की आपल्याला सिनियर कॉलेज काढणं गरजेचं आहे। आणि सुदैवानं नेमका मला अतिशय आनंद वाटेल सांगायला की 97ची बॅच आमचे 11वी आणि 12वी होत नाही, तर त्याच वेळेला ताबडतोब मला कॉलेज काढायला संधी मिळाली आणि आमचं कॉलेज हे CKT स्कूलमधून हे इथं आलं। त्यावेळेला आमच्या दृष्टीनं रयत शिक्षण संस्थेची मला चांगली मदत झाली। कॉलेजला मान्यतेच्या दृष्टीनेसुद्धा आम्हाला मनोहर जोशी साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांची अतिशय चांगली मदत झाली। आम्ही अर्ज केला आणि ताबडतोब आम्हाला त्यांनी मान्यताही दिली। म्हणजे आमचं कॉलेज फक्त सुरू केलं आणि मान्यता वगैरे करण्याकामाला धडपडावं लागलेलं नाही। आणि शिडकोनं जो कॉलेजसाठी प्लॉट रिझर्व ठेवला होता तो प्लॉट आमच्या पदरात पडला। भव्य मोठा असा दिव्य असं म्हणता येईल असा 10,000 स्क्वेअर मीटरचा असा प्लॉट, ज्याच्यामध्ये 2,500 स्क्वेअर मीटर जागा आहे बिल्डिंगसाठी आणि 2,500 जागा ही तुमच्या ग्राउंडसाठी अशी आम्हाला मिळाली। वजे केळकर कॉलेजचे आर्किटेक्ट कुलकर्णी आणि त्यांनी आम्हाला ही डिझाईन बनवून दिली। आजही जे लोक इथे भेट देतात त्यांना हे कॉलेजचा डिझाईन, कॉलेजचा परिसर हा अतिशय चांगला आवडतो आणि आम्हाला त्यांच्याकडनं शाबासकी मिळते की छान परिसर डेव्हलप केला आहे तुम्ही आणि कॉलेजचं केलं आहे। हे भौतिक जरी झालं तरी ह्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे ह्या कॉलेजमध्ये ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी येत आहेत। म्हणजे तसं पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळात पनवेल हे अतिशय लहानचं होतं। 25 वर्षापूर्वी कॉलेज सुरू झालं त्यावेळेला पनवेल असं मोठं शहर नव्हतं, ते एक टाऊन होतं आणि त्या टाऊनच्या दृष्टीनं खेडेगावातून STने येणारी इथं मुलं होती आणि त्या STने येणाऱ्या मुलांच्यामध्ये आम्ही शहरामधली मुलं होती, तीही काही मोठे शहरातली अगदी मुंबई पुण्यासारख्या महापालिकेतली नव्हती। तर ह्या याच्यातून पण कॉलेजची घडी व्यवस्थित बसली। सुरुवातीच्या काळात महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रथम वर्षाचे 167 विद्यार्थी नवीन पनवेल येथील संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये बसत होते। त्यावेळेला या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा वाशी कॉलेजचे निवृत्त प्राचार्य BR चौधरी सरांनी सांभाळली। त्यांच्या 2 वर्षांच्या कार्यकाळात महाविद्यालयानं आकार घेतला असतानाच पुढे 1999 मध्ये मॉडर्न वाशी कॉलेजमधील वाणिज्य विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहणारे प्राध्यापक डॉक्टर ST गडदे सर यांची नेमणूक प्राचार्य म्हणून करण्यात आली। तेव्हापासून आजपर्यंत या महाविद्यालयानं फक्त आणि फक्त यशाच्या शिखराकडेच वाटचाल केलेली दिसते। गेल्या 25 वर्षाचा आढावा घेण्याची संधी आणि भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी आमच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचं खरं तर विशेषतः आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं मी आभार मानतो। 1997-98 साली आपल्या या महाविद्यालयाची स्थापना झाली, त्यावेळी मोजक्याच अशा विद्यार्थ्यांना घेऊन हे महाविद्यालय आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय रामशेठ ठाकूर साहेब
संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख साहेब आणि त्याचप्रमाणे आपल्या पनवेलचे आमदार माननीय श्री प्रशांत शेठ ठाकूर साहेब या सर्वांच्या अथक प्रयत्नातून या महाविद्यालयाची स्थापना झाली. कालानुरूपे सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या संस्थेनं आम्हाला जे प्राध्यापक असतील, प्रशासकीय सेवक असतील या सर्वांची एक टीम आम्हाला दिली आणि त्या टीमच्या आधारानंच आम्ही या ठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळे पारंपरिक तसेच कौशल्यपूर्ण आणि आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्याला सुरुवात केली. त्यातूनच गेल्या 25 वर्षामध्ये आपण पदवी, पदव्युत्तर आणि PhD पर्यंतचं शिक्षण आज या महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या विद्याशाखामध्ये देत आहोत. आणि मला सांगायला आनंद वाटतो, आज आपल्या या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील SC ST NT OBC मायनॉरिटी त्याचप्रमाणे प्रथम शिक्षण घेणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी आज आपल्या ठिकाणी एक आत्मविश्वासपूर्वक शिक्षण घेत आहेत आणि त्यातच खरं म्हटलं तर आमच्या या महाविद्यालयाचं यश आहे असं मला वाटतं. तर आमच्या संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर साहेब यांची दूरदृष्टी, यांचा गाढा अभ्यास आणि सतत आम्हाला सकारात्मक मदत करण्याचा आणि आमच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचा जो त्यांचा जो स्वभाव आहे त्यामुळंच आम्हाला हे शक्य झालं असं मला वाटतं. आणि या निमित्तानं मी आमच्या सर्व प्राध्यापकांना, सर्व प्रशासकीय सेवकांना आणि विशेषतः आता गेले 2 वर्ष आमच्या या महाविद्यालयामध्ये जे प्राचार्य म्हणून काम करत आहेत माझे सहकारी डॉक्टर SK पाटील यांना मी शुभेच्छा देतो आणि तेही यापुढे आमचं हे महाविद्यालय अशाच पद्धतीनं आणि अशाच एका जिद्दीनं पुढे नेतील. खांदा कॉलनीत महाविद्यालयासाठी इमारत बांधण्याचा मानस रामशेठ ठाकूर साहेबांनी केला. तेव्हा खांदा कॉलनीचा परिसर सिडकोनं फारसा विकसित केला नसल्यामुळे आणि लोकवस्ती कमी असल्यामुळे या भागात जाण्या येण्यासाठी फार मोठा वळसा घालून यावं लागत होत. वाहनाची सोय नव्हती. अशा वेळी रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्या प्रयत्नातून सर्वात प्रथम या भागात कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ST बस सुरू केली. विद्यार्थी व खांदा कॉलनीतील नागरिकांना येण्या जाण्यासाठी होणारा त्रास वाचवण्यासाठी अमरधाम ते खांदा कॉलनी पर्यंत रेल्वे ट्रॅक खालून रस्ता काढण्याची संकल्पना रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढे आणली आणि त्याही कामाला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नानं आज खांदा कॉलनीकडे जाणारा भुयारी मार्ग आपल्या नजरेस पडतो. त्याचा लाभ विद्यार्थ्यांबरोबर या परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांना होत आहे. महाविद्यालयासाठी 8 वर्ग तयार झाले. मात्र महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचा बोलबाला सगळीकडे सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. सुरुवातीला तयार झालेले 8 वर्ग कमी पडू लागले आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी हळूहळू या महाविद्यालयाला एका भव्यतेमध्ये आज उभं केलेलं दिसत आहे. रामशेठ ठाकूर साहेबांचं मार्गदर्शन, प्राचार्य गडदे सरांचं नियोजन आणि शिस्त, तज्ञ प्राध्यापकांची मेहनत, विद्यार्थ्यांचे प्रयत्न यामुळे रायगड जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून आपलं महाविद्यालय नावारूपाला आलं. याची दखल NAC चं मूल्यांकन करणाऱ्या नामांकित सरकारी संस्थेलाही घ्यावी लागली. 2006 प्रथमच महाविद्यालयानं NAC मूल्यांकनाचा सामना केला. पहिल्याच मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाला NAC नं A ग्रेड देऊन सन्मानित केलं. तदनंतर विद्यापीठ अनुदान आयोगानं कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स हा दर्जा बहाल केला. आपलं कॉलेज असा दर्जा मिळवणारं देशातील सर्वात तरुण महाविद्यालय ठरलं. तदनंतर 2012-13 शैक्षणिक वर्षामध्ये NAC च्या पुनर्मूल्यांकनामध्ये महाविद्यालयानं पुन्हा A ग्रेड प्राप्त केली. तसंच 2017 शैक्षणिक वर्षामध्ये NAC च्या तृतीय पुनर्मूल्यांकनामध्ये 3.61 A+ ग्रेड प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात यशाचा तुरा रोवला. आमचे चेअरमन आहे, अतिशय दिव्यदृष्टी लाभलेले आमचे चेअरमन आहेत, ज्यांच्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये टाकलेलं पाऊल हे सर्वोत्कृष्ट असायला पाहिजे हे त्यांचं ब्रीद आहे, ते त्यांनी सार्थक ठरवलेलं आहे.
1997 साली स्थापन झालेलं हे महाविद्यालय बघता बघता 25 वर्ष होऊन गेली आणि एवढं मोठं झालं आहे की 25 वर्षाचा अभिमान आम्हा सर्वांना वाटावा अशा प्रकारचं महाविद्यालयाने प्रगती केलेली आहे. तर आमच्या संस्थेमध्ये KG मध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी हा PGच नव्हे तर PhD पर्यंत सहज पोचू शकतो अशा प्रकारच्या सुविधा या महाविद्यालयाने दिलेल्या आहेत. माननीय प्राध्यापक गर्जे सरांनी ह्या महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे आणि आत्ता SK पाटील प्रिन्सिपल हे सुद्धा त्याच मार्गाने प्रगतीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. या महाविद्यालयाने नुसती प्रगती करून चालणार नाही तर एक चांगल्या प्रकारचा नागरिक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचे संशोधन होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचं आहे जेणेकरून या कॉलेजचे विद्यार्थी काही पेटंट मिळू शकतात, काही औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगली भराने मारू शकतात. अशा प्रकारचं शिक्षण याच्यामध्ये देण्यात यावं, त्या प्रकारचे कोर्सेस याच्यात बसवावे आणि आत्तापर्यंत जे यश मिळवलेलं आहे त्याच्यापेक्षा उत्कृष्ट प्रकारचं यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मी मानतो. चेअरमन साहेब तर आर्थिकदृष्ट्या संपूर्ण या कॉलेजला मदत करत असतातच, परंतु त्याचबरोबर रात्रंदिवस काम करून या महाविद्यालयातच नाही तर संपूर्ण संस्थेच्या कारभारामध्ये ते अतिशय सूक्ष्मपणे असे निरीक्षण करत असतात आणि त्याच्यामध्ये बारकावे हेरून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं आम्ही समाधानी आहोत, पण अल्प समाधानी आहोत. याच्यापुढे जास्त प्रगती करायची आहे आणि ह्या कॉलेजचं नाव लौकिक ज्या वेळेला गोल्डन ज्युबली होईल त्यावेळेला हे कॉलेज अतिशय उच्च शिखरावर असावं असं आमची प्रामाणिक इच्छा आहे. सन 2006-07 मध्ये मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयाला बेस्ट कॉलेज अवॉर्ड देऊन सन्मानित केलं. आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन हा मुंबई विद्यापीठाचा संशोधनावर आधारलेला उपक्रम ज्यामध्ये जवळजवळ 850 महाविद्यालये सहभागी होतात. 2009-10 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात सलग 9 वर्ष CKT महाविद्यालय चॅम्पियनशिप मिळवत आहे. पनवेल नवी मुंबई परिसरातील शिक्षणाची कास धरणाऱ्या विद्यार्थ्याला सर्वांगानं परिपूर्ण करण्याचा संस्थेचा मानस असल्यानं महाविद्यालयानं 15 अंडर ग्रॅज्युएट, 14 पोस्ट ग्रॅज्युएट, त्याचबरोबर 9 PhD कोर्स सुरू केले आहेत. सन 2022-23 शैक्षणिक वर्षात रायगड झोन मधून 35 महाविद्यालयांनी आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन मध्ये आपले 40 प्रोजेक्ट सादर केले. त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या 20 प्रोजेक्टची निवड झाली. हे यशाचं शिखर खरोखर आनंद द्विगुणित करणारच आहे. आपल्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागानं मुंबई विद्यापीठात कायम दबदबा ठेवलेला आहे. आज नाट्य क्षेत्रात, चित्रपट मालिका क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार या महाविद्यालयानं घडवले आहेत याचाही अभिमान वाटतो. दरवर्षी मुंबई विद्यापीठात भरवल्या जाणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात CKT कॉलेज मोठ्या प्रमाणात यश संपादित करत आलेला आहे. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा मुंबई विद्यापीठातील एक उत्कृष्ट विभाग म्हणून गौरविण्यात आलेला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार, लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनातून चावंकरण ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना 1997 साली झाली आणि या 25 वर्षामध्ये महाविद्यालयाने सर्व क्षेत्रामध्ये एक उत्कृष्ट कामगिरी करून देशामध्ये आपलं नावलौकिक मिळवलेलं आहे. ह्याच्यापुढे महाविद्यालयाला अनेक आव्हानांना सामोरं जायचं आहे. त्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020 याची यशस्वीरीतीने अंमलबजावणी करण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहणार आहेत. विद्यार्थ्यांना इंटरडिसिप्लिनरी स्किल बेस्ड एम्प्लॉयेबल कोर्सेस उपलब्ध करून देण्यावरसुद्धा आमचा भर राहणार आहे. तसेच इंटरप्रिनरशिप सेल याच्यामधून आमच्या विद्यार्थ्यांना उद्योजक घडून त्यांना समाजामध्ये एक वेगळं स्थान मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. फॉरेन युनिव्हर्सिटीज आणि देशभरातील चांगल्या युनिव्हर्सिटीजबरोबर कोलॅबोरेशन करून स्टुडंट एक्सचेंज आणि टीचर्स एक्सचेंज असे प्रोग्राम आम्ही राबवणार आहोत, जेणेकरून आमचे विद्यार्थी जागतिक स्तरावर एक सक्षम विद्यार्थी म्हणून पुढे येतील. प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आम्हाला नोकरीच्या सोयी कशा उपलब्ध करून देता येतील याच्यावर आमचं भर राहणार आहे. आणि हे सगळं करत असताना महाविद्यालयाला डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूट
हा स्टेटस कसा मिळेल याच्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न असणार आहेत. या सगळ्या गोष्टी सामावून घेण्यासाठी आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि लर्निंग रिसोर्सेस उपलब्ध करून देण्यावर आमचा भविष्यातील भर राहणार आहे. NCC NSS चे विद्यार्थी आज अभूतपूर्व यश मिळवत आहेत. सलग 2 वेळा नवी दिल्ली येथील राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होत असलेल्या रिपब्लिक परेड साठी आपल्या महाविद्यालयाच्या NCC च्या कॅडेटची निवड झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमित्त पार्लमेंट मध्ये भाषण करण्यासाठी संपूर्ण भारतातून निवड केलेल्या 7 विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव विद्यार्थिनी प्रिया चौधरी ही आपल्या महाविद्यालयाची होती. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कायम महाविद्यालय प्रयत्नशील राहिलं आहे. कोरोना काळातही विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं घेऊन शिक्षण सुरू ठेवलं. या कालावधीमध्ये विद्यार्थी व नागरिकांसाठी लसीकरण कॅम्पचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांवर सामाजिक कार्याचा संस्कार व्हावा म्हणून NCC व NSS च्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कॅम्पचं आयोजन करून सामाजिक कार्याचे धडे दिले जातात. महाड पूरग्रस्तांसाठी मदत, शांतिवन मध्ये करून घेतलेली कष्टांची कामं, प्लास्टिक मुक्तीसाठी केलेली कामं, गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप हा त्याचाच एक भाग आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्तेची दखल घेऊन सन 2019 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त हा मानाचा दर्जा महाविद्यालयाला प्राप्त झाला. त्यामुळे विद्यार्थी व समाजाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम निवडून त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार महाविद्यालयाला मिळाला. पर्यावरण संवर्धनाचा वसा आम्ही घेतला असून इथे 2.25 एकरात साकार झालेल्या बोटॅनिकल गार्डन, ETP प्लांट, बायोगॅस प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सोलर सिस्टीम यांच्या माध्यमातून निश्चितच ऊर्जा बचत, ऊर्जा निर्मिती, गॅस निर्मिती करून इथेच ती वापरली जाते. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा सर्व प्रकारे आधुनिक शिक्षण व आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, संस्थेचे सचिव, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व कॉलेज प्रशासन हे प्रयत्न करीत आहे. मागे वळून पाहताना महाविद्यालयाचा 25 वर्षांचा एक सफल संपूर्ण प्रवास दृष्टिक्षेपामध्ये येतो. या प्रवासाचं नेतृत्व आमचे मार्गदर्शक, माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर करीत असल्यामुळे या पुढचा प्रवासही निश्चितच आम्ही यशोशिखराकडे घेऊन जाऊ याची खात्री वाटते. हे लहानसं रोपटं मी इथं लावलं होतं, जे 150 विद्यार्थीसुद्धा नव्हते. कॉलेज सुरू करताना मला सप्टेंबर महिना उजाडला आणि आज 4,200 विद्यार्थी इथं कॉलेजमध्ये शिकतात. जे काम होईल ते काम नुसतं काम करायचं म्हणून करताना उत्तम व्हायला पाहिजे अशा प्रकारची हे असते. आम्ही बोलण्यापेक्षा काम करून दाखवतो. इथला आलेला रिझल्ट जो आहे तो सर्व प्रकारचा रिझल्ट हे विद्यार्थी घडवण्यामधला तर तो उत्तम असल्याकारणानं आम्ही अतिशय समाधानी आहोत आणि पुढ भावी काळामध्ये यापेक्षा उच्च शिखर आम्ही गाठू याची खात्री आहे.